हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, देवी महात्म्य अर्थात दुर्गा सप्तशती या 700 श्लोकांच्या अत्यंत पवित्र ग्रंथामधील आता 9वा अध्याय आपण जाणून घेऊया। या अध्यायामध्ये सुमेधा ऋषीने राजा सुरथ आणि समाधी वैश्य यांना देवी महात्म्याचा प्रभाव वर्णन करताना देवीने निशुंभ या राक्षसाचा वध कसा केला याचे वर्णन आले आहे। अध्यायाच्या सुरुवातीला श्री सुरथ राजा प्रश्न विचारू लागतात, हे भगवान, आपण रक्तबीजाच्या वधाशी संबंध असणारे देवी चरित्राचे हे अद्भुत महात्म्य कथन केले, आता रक्तबीजाच्या वधानंतर क्रोधाने भरलेल्या शुंभ आणि निशुंभानी जे कर्म केले ते जाणण्याची माझी इच्छा आहे। त्यावेळी ऋषी म्हणू लागले, हे राजन, त्या महारण संग्रामात रक्तबीजाच्या वधानंतर शुंभ आणि निशुंभांना खूप क्रोध आला। आपल्या महाविशाल सेनेचा पाडाव झालेला पाहून निशुंभाने अहंकाराने देवीच्या दिशेने सेनेला सोबत घेऊन कूच केले। त्याच्या पाठीमागे पुढे चारही बाजूस असुर होते। ते क्रोधाने ओट चावत देवीवर हल्ला करण्याकरता आले होते। महापराक्रमी शुंभ दैत्यही आपल्या असुर सैन्यासह मातृकांसोबत युद्ध करून क्रोधाने चंडिकेला मारण्याकरता रणांगणात आला, तेव्हा देवीचा शुंभ निशुंभांसोबत घनघोर महासंग्राम सुरू झाला। ते दोन दैत्य मेघाप्रमाणे देवीच्या दिशेने बाणांचा वर्षाव करू लागले। त्या दोघांनी चालवलेले बाण देवीने आपल्या बाणसमूहाने नष्ट केले आणि आपल्या शस्त्रांचा वर्षाव करत त्या दोघांना क्षितिग्रस्त केले। निशुंभाने आपली धारदार तलवार आणि चमकणाऱ्या ढालीच्या सहाय्याने देवी सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला। आपल्या वाहनावर हल्ला केल्याचे पाहून रागवलेल्या महादेवीने बाणाच्या सहाय्याने निशुंभाची तलवार आणि अष्टचंद्र असणारी ढाल क्षणार्धात नष्ट केली। ढाल तलवार नष्ट पावताच असुराने शक्ती नामक अस्त्र देवीच्या दिशेने चालविले, मात्र ते देवीने आपल्या चक्राच्या सहाय्याने त्याचे दोन तुकडे केले। या प्रकारे निशुंभ दैत्य रागाने पेटून उठला आणि त्याने देवीला मारण्याकरता शूलाचा वापर केला, मात्र तो शूल देवीच्या समीप येताच तिने आपल्या वज्रमुष्टीने त्याचा नाश केला। तेव्हा त्याने आपली गदा देवीच्या दिशेने फेकली, मात्र देवीच्या त्रिशूलाच्या प्रभावाने ती लगेचच भस्म झाली। त्यानंतर दैत्यराज निशुंभ परशु घेऊन देवीच्या दिशेने वार करण्यासाठी निघाला, मात्र त्याला येताना पाहताच देवीने बाणसमूहाच्या प्रभावाने घायाळ करून त्याला धरतीवर लोळविले। निशुंभ मूर्छित होऊन पडला। निशुंभाचा पाडाव झाला हे पाहून दैत्यराज शुंभाला राग अनावर झाला व तो अंबिकेचा वध करण्याकरता पुढे आला। आपल्या रथावर बसूनच तो आपल्या उत्तम आयुधांनी सुशोभित अशा 8 भुजांनी संपूर्ण आकाशाला आवृत्त करणारी ती देवीची अद्भुत शोभा पाहू लागला। त्याला आपल्या दिशेने आलेला पाहून महादेवीने दिव्य शंखनाद केला आणि धनुष्याची प्रत्यंचा ताणून उज्ज्वल आणि अत्यंत मोठा ध्वनी केला। त्याच समवेत समस्त दैत्य सैन्याचे तेज नष्ट करणाऱ्या घंटानादाने सर्व दिशा व्याप्त झाल्या। त्यानंतर देवी सिंहाने सर्व मदमस्त हस्तींचा मद दूर करणारी सिंह गर्जना केली, त्यामुळे आकाश पृथ्वीसह दशदिशा भारावून गेल्या। कालीने आकाशाच्या दिशेने झेप घेऊन त्याच वेगाने पुन्हा पृथ्वीकडे येत दोन्ही हातांनी पृथ्वीवर तीव्र आघात केला, त्यातून एक भयंकर ध्वनी उत्पन्न झाला। त्यामुळे घंटानाद, सिंह गर्जना आणि शंखनादामुळे उत्पन्न झालेले नाद शांत झाले। त्यानंतर शिवदूतीने समस्त दैत्य सैन्यांना अमंगलकारक ठरतील अशा स्वरूपात बीजमंत्राचा ध्वनी केला। ते ऐकून सर्व असुरगण भीतीने कापू लागले, मात्र शुंभाला क्रोध झाला। देवीने त्यावेळी शुंभाला उद्देशून शब्द उच्चारला, हे दुरात्म्या, तू तिथेच थांब। त्यावेळी संपूर्ण अद्भुत दृश्य पाहणाऱ्या देवतांनी देवीचा जय जयकार केला। शुंभाने ज्वालांनी युक्त अत्यंत भयानक शक्ती अस्त्र देवीच्या दिशेने चालविले। अनिमय पर्वताच्या समान देवीच्या दिशेने येणारी शक्ती देवीने दूर हटवली, तेव्हा शुंभाचा सिंहनाद तीनही लोकात दुमदुमला
त्याच्या प्रतिध्वनीने वज्रपातासम आवाज झाला। त्या आवाजाने सर्व शब्दांना मोहित करून टाकले। शुंभाने सोडलेल्या बाणांचे देवीने व देवीने सोडलेल्या बाणांचे शुंभाने शेकडो तुकडे केले। तेव्हा देवीने क्रोधित होऊन शुंभावर शूलाचा मारा केला। त्या आघाताने तो मूर्छित होऊन पृथ्वीवर पडला। तेवढ्यात निशुंभाला चेतना आली आणि त्याने धनुष्य हाती घेऊन काली आणि देवी सिंहावर प्रहार केला। त्यानंतर निशुंभाने 10,000 हात असलेले रूप घेऊन प्रत्येक हातातील चक्राच्या प्रहाराने देवीला आच्छादित केले। त्यावेळी दुर्गम पीडांचा नाश करणाऱ्या त्या दुर्गा देवीने बाणांच्या प्रहाराने त्या चक्र आच्छादनाचा नाश केला। निशुंभ आपल्या असुर सैन्याला घेऊन धावला। त्याच वेगाने चंडिकेने तीक्ष्ण धार असलेले तलवारीने त्याच्या गदेचे तुकडे केले। तेव्हा त्याने शूल हाती घेतले। देवतांना दुःख देणाऱ्या त्या दैत्याला हातात शूल घेऊन आलेला पाहून चंडिकेने वेगाने चालवलेल्या शूलाने त्याच्या छातीचा वेध घेतला। शूलाच्या घावाने विदीर्ण झालेल्या निशुंभाच्या छातीतून एक दुसरा पराक्रमी व महापुरुष थांब थांब बोलत बाहेर आला। त्या निशुंभाच्या छातीतून बाहेर येणाऱ्या असुराचे शब्द ऐकून चंडिकेने हास्य केले आणि खड्ग प्रहाराने त्याचे मस्तक धडावेगळे केले। निशुंभ धारातीर्थी पडला। देवीसिंह आपल्या जबड्याने राक्षसांना चिरडून खाऊ लागला। ते दृश्य अत्यंत भयंकर होते। तिकडे काली आणि शिवदूतीने अनेक दैत्यांचे भक्षण सुरू केले। कौमारीच्या शक्ती अस्त्राने सर्वजण पळू लागले। असंख्य दैत्य माहेश्वरीच्या त्रिशूलाने छिन्न भिन्न होऊन मृत्युमुखी पडले। वाराहीच्या सोंडेच्या आघाताने अनेक दैत्यांचा नाश झाला। वैष्णवीनेही चक्र प्रभावाने दानवसेनेचे निर्दलन केले। ऐंद्रीच्या हातातील वज्रास्त्राने दैत्यसेनेचे प्राण घेतले। काही असुर मारले गेले तर काही रणांगणातून पळ काढण्यात यशस्वी झाले तर अनेक काली आणि शिवदूतीचा ग्रास बनले। या प्रकारे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतराच्या कथा अंतर्गत येणारा देवी महात्म्यामधील निशुंभ वध नामक 9वा अध्याय संपन्न होतो। मित्र हो, आता पुढील दशम अध्यायामध्ये आपण जाणून घेऊया की देवीने शुंभ नामक राक्षसाचा कशा पद्धतीने वध केला। या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या। हरिओम आणि नमस्कार।